बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी 11:30 सुमारास मोठा अपघात घडलाय. यात रेल्वे ट्रॅकवर लघुशंकेसाठी बसलेल्या 3 महिलांना चेन्नई जोधपूर या सुपरफास्ट गाडीने चिरडल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रेल्वे स्थानकावर रविवारी भुसावळ नागपूर या रेल्वे गाडीतून हजारोंच्या संख्येने प्रवासी शेगाव रेल्वे स्थानकावर उतरले. दरम्यान येथील काही महिला प्रवासी मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर लघुशंकेसाठी बसले असता याचवेळी चेन्नई वरून जोधपूरकडे जाणारी 22663 या क्रमांकाची सुपरफास्ट एक्सप्रेस गाडी शेगाव रेल्वे स्थानक प्रथम क्रमांक 1 समोरून धडधडून निघून गेली. रेल्वे गाडीचा आवाज आल्यामुळे काही महिलांनी प्लॅटफॉर्मवरील उड्या घेतल्या, मात्र यातील 3 महिलांना हे शक्य झाले नसल्याने ते या अपघातात सापडले. दरम्यान त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. आज शेगाव शहरात जी घटना घडली स्टेशनला, त्यामध्ये अलाउन्सर जी अलाउन्सिंग नाही केली ते त्याला दोषी आहे आणि आरपीएफ ठाणा शेगाव झाल्यामुळे या ठिकाणी मनुष्यबळ नसल्यामुळे त्या घटना वारंवार व्हायला, या ठिकाणी आम्ही DRM साहेबांना मीटिंगमध्ये पुन्हा पुन्हा सांगून त्याच्यावर कारवाई होत नाही, तरी असं नाही झाल्यास आम्ही पुढे आंदोलनाचा इशारा देत आहे. काय झाली घटना? चेन्नई जोधपूर थ्रू गाडी जाणारे पॅसेंजर मधून लोक उतरलेले, खाली असताना 3 लेडीज ज्या आहेत त्या मृत पावल्या आहेत त्या गाडीच्या दडकेनं. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि आरपीएफ प्रशासनाने रेल्वे स्टेशनवरील मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केले. तिन्ही महिलांचे शव पूर्णपणे छिन्न विच्छिन्न झाले असल्याने त्यांची ओळख पडलेली नाही. शेगाव शहर में रेल्वे स्टेशन पे जो घटना हुई, आज अधिक महीने का और उस अधिक महीना हो के भी आज एकादशी है और आज रविवार है, इसके कारण भक्तों की रेलवे स्टेशन पे अलर्ट कर दी है. आज शेगाँव में 3 महिलाओं की रेलवे से धड़क होकर जान जो गई, उसको रेलवे स्टेशन प्रशासन जवाबदार है, ये उनको मान्य करना पड़ेगा. क्योंकि शेगाँव शहर में आज रविवार होके एकादशी होके इतनी गर्दी है, इन्होंने प्रशासन ने उनके इंतजाम करने को होना था, अलाउसिंग का भी इंतजाम करने को होना था, मगर निष्पाप महिलाओं की जान जाने से हमको खूब बहुत ज़्यादा दुख हुआ है और रेलवे प्रशासन ने वारंवार ये घटना ना हो इसकी जवाबदारी है, इसकी प्रिकॉशन लेने को होना. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 समोरून सुपरफास्ट गाडी जात आहे ही घोषणा केल्या न गेल्याचा हा प्रकार घडण्याचा आरोप होत आहे. विजयकुमार वर्मा, 7 स्टार न्यूज, मलकापूर.